हे करता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कष्टी मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आजचा आपला प्रकल्प आहे पाण्याचा स्थानिक स्त्रोत प्रदूषणाची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय हा जो व्हिडिओ आहे हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे सिद्धेश देवडे यांनी ही रिक्वेस्ट मला पाठवलेली होती चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या प्रकल्पाला वायू अग्नी आकाश पृथ्वी आणि पाणी जीवन आपले फुलले या पंचतत्वांनी यातील एक जरी रुसले जगणे कठीण आपले पाणी संपले वसुंधरेचे उगवेले नाही दाना प्रत्येक सजीवांचे मरण होईल निश्चित म्हणूनच पाणी आहे पृथ्वीवरचे अनमोल रत्न पाण्याची किंमत करा हेच असावे प्रयत्न पाणी पाणी म्हणजे जीवन आणि ते मिळवण्याचा अनादिकालापासूनचा मुख्य स्रोत म्हणजे नदी पाण्याचे अनेक स्थानिक स्त्रोत आहेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार लोक विविध स्थानिक स्त्रोतांचा वापर पाणी मिळवण्यासाठी करतात विहीर नदी तलाव यासारख्या स्थानिक स्त्रोतांचा वापर पाण्यासाठी केला जातो विहीर पावसाचे पाणी जमिनीत मुरते जमिनीखालील पाणी काढण्यासाठी केलेल्या खड्ड्या वजा बांधकामास विहीर असे म्हणतात भूमिजल हे शुद्ध असते कारण मृदेतून झिरपून खाली जाताना पाणी चांगले गाळले जाते विहिरीतील पाणी कायम टिकून राहते विहिरीतील पाणी विद्युत उपकरण वा मनुष्यबळ लावून काढले जाते आणि घरगुती वापरासाठी तसेच सिंचनासाठी वापरले जाते तलाव पाणी पुरवण्यासाठी तलाव खोदले जातात काही तलाव नैसर्गिक असतात बांधीव तलावाच्या चारही बाजू दगडांनी बांधून घेतलेल्या असतात काही तलाव खूप मोठे आहेत तलावाचे पाणी नद्यांप्रमाणे वाहत नाही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बहुतेक तलाव गोड्या पाण्याचे आहेत यानंतर आहे नदी नैसर्गिक पाण्याचा रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात अनादी काळापासून अन्न मिळवण्यासाठी नद्यांचा उपयोग होतो जलसिंचन वीज निर्मिती वाहतूक याकरिता नदीचा उपयोग होतो अवखड नद्यांना बांध धरणे बांधून किंवा त्यांचे प्रवाह दुसरीकडे वळवून त्याचा अधिक चांगला उपयोग केला जातो आता आपण बघूया पाण्याच्या स्रोतांची जलप्रदूषणाची कारणे ज्या पाण्यात हानिकारक बाह्यपदार्थ मिसळतात ते पाणी विषारी अपायकारक असते अशा अस्वच्छ पाण्याला जलप्रदूषण असे म्हणतात आज जलप्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे त्याचा परिणाम आज सजीवसृष्टीवर झालेला दिसत आहे भारतात जलप्रदूषण ही एक गंभीर पर्यावरणसंबंधी समस्या बनली आहे जीवन सुकर बनवण्यासाठी उभं राहिलं कारखान्याचे प्रस्थ पर्यावरण प्रदूषित होते पाहून विचारवंत झाले अस्वस्थ औद्योगिकरण जल सर्वात मोठे स्रोत म्हणजे शहरी भागातील सांडपाणी आणि औद्योगिक क्षेत्रातील घटक दूषित पदार्थ हे आहेत हे दोन्ही अपायकारक घटक हे कोणतीही प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडली जातात भरमसाठ झालेला औद्योगिक विकास अमर्यादित लोकसंख्या वाढ नैसर्गिक जलस्रोतांचा झालेला दुरुपयोग पावसाचे प्रमाण कमी झालेले प्रमाण यासारख्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक कारणामुळे आज जलप्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बनी पदार्थ तसेच विषारी घटकांचा समावेश असल्याने सूक्ष्मजीवांची ऑक्सिजनची मागणी वाढते व वा पाण्याचे प्रदूषण होण्यास वेग येतो उदाहरणार्थ कागद लगदा वस्त्र आणि रसायन उद्योग आता बघूया आपण रासायनिक औषधे रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केला जात आहे शेत पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोग नियंत्रणासाठी रासायनिक औषधे वापरली जातात त्यामुळे जमिनीखालील पाणीसुद्धा या रसायनामुळे प्रदूषित होत आहे सांडपाणी पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याबरोबर अनेक घटक वाहून येतात त्यामुळे पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो सूक्ष्मजीवांमुळे पाण्याला दुर्गंधी येते नदी नाल्यात जनावरे धुणे भांडी कपडे धुणे औषध फवारणीचे पंप धुणे वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणे पाणी प्रदूषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत आता आपण बघूया जलप्रदूषणावरील योजना मुलांना द्या जलसंवर्धनाची शिक्षा हीच असेल आपल्या जीवनाची रक्षा पाणी हे सर्व सजीवांचे जीवन आहे जलप्रदूषण करण्यात मानवाची भूमिका जास्त महत्त्वाची आहे त्यामुळे ह्या समस्येची सर्वस्वी जबाबदारी ही मानवाची आहे आणि मानवच ही समस्या दूर करू शकतो मात्र यासाठी ठोस प्रयत्नांची आणि इच्छाशक्तीची गरज आहे पाणी प्रदूषण हे शंभर टक्के मानवनिर्मित आहे ते निसर्गनिर्मित नाही म्हणूनच प्रत्येकाने मी पाणी दूषित करणार नाही असे ठरवून स्वच्छ पाणी शुद्ध पाणी या मोहिमेत सहभाग घेतला तर नक्कीच पाण्याचे प्रदूषण आपण कमी करू शकू आणि आपणच आपल्यासाठी स्वच्छ पाणी शुद्ध पाणी मिळवू शकू पाणी प्रदूषित दूषित होऊ नये म्हणून प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे हिंबक सिंचनाची किमया न्यारी कमी पाण्यात उत्पन्न भारी शेतकऱ्यांनी नदी नाले ओढ्यातल्या पाण्यात वापरत आणलेल्या पाणी स्रोतात कीड रोगनियंत्रणाची औषधे रसायने सोडू नयेत पंप वगैरे धुऊ नये त्याची दक्षता घ्यावी शेतीसाठी वापरली जाणारी कीड रोग तण नियंत्रणासाठी जी औषधे फवारतो त्यामुळे जलसाठा प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खताच्या वापरावर भर द्यावा सांडपाण्याची योग्य विल्हेवाट गावात येईल आरोग्याची पहाट कारखान्यातील सांडपाणी नद्यात न सोडता त्याचे शुद्धीकरण करून शेतीसाठी झाडासाठी वापरावे उदाहरणार्थ सोनई दूध संघाने सांडपाण्यावर हजारो फळझाड उभी करून एक उत्पादनाचे साधन उभं केलं आहे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करूनच ते पिण्यासाठी वापरावे पाणी तापवून घेणे सर्वात उत्तम नदीमध्ये कचरा टाकणे जनावरांना आंघोळ घालणे तसेच मोटारी धुणे यासारखी कामे पाण्याच्या स्रोतापासून दूर करावे औष्णिक जल प्रदूषणामुळे पाण्याच्या स्रोतातील पाण्याचे तापमान प्रमाणापेक्षा जास्त वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी तेल शुद्धीकरण कारखान्यातून होणारी तेलगळती थांबवण्याचे प्रयत्न करावे वसुंधरा करूया हिरवी सुंदर छान सर्वांनी जोडूया स्वच्छ भारत अभियान धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका